ஆதிகணாலா ரணி அணிலா, ஆதிகணாலா ரணி அணிலா, நாஹிதர ரங்க புனா சுனா சுனா, நாஹிதர ரங்க புனா சுனா சுனா, நாஹிதர ரங்க புனா சுனா சுனா. மந்திராஸ்திராந்தா சாயி சாஸ்திராந்தா மந்திராஸ்திராந்தா தாவில யந்திர காணா குணா தாவில யந்திர காணா குணா ஹே பூராவ கவி கவனாசா பட்டேவா பூராவ கவி கவனாசா ஹாய கத்துக்கடா துனா துனா ஹாய கத்துக்கடா துனா துனா ஹே भारतची शिवरांची वीरांची पराक्रमाची भूमी काळाच्या जबड्यात घालून हात मोजची दात जात ही आमची पहा चालून पाणे आमच्या इतिहासाची ऐका काळाच्या जबड्यात घालून हात मोजची दात जात ही आमची पहा चालून पाणे आमच्या इतिहासाची पहा चालून पाणे आमच्या इतिहासाची जीवंत नर वीर लढले लढले नवल काय ते घडले घडले नवल काय ते घडले घडले नवल काय ते घडले औ धडा वेगळे शिर झाल्यावर धडही नुसते लढले धडही नुसते लढले लढले धडही नुसते लढले मुरार बाजी म्हणती चाला अमर कथाही जाची मुरार बाजी म्हणती चाला अमर कथाही जाची பாட்டாலும் பாணி அம்ஜா இத்தியாசாச்சி
ಗೋವಿಂದ ಸಿಂಗಾಂಚೆ ಗುರು ಗೋವಿಂದ ಸಿಂಗಾಂಚೆ ಗುರು ಗೋವಿಂದ ಸಿಂಗಾಂಚೆ ಅರ್ಥಸೇ ಸಾಮ್ಯಾ ಶಿವಬಾಚೆ ಅನ್ ಪ್ರತಾಪ ರಾಣಾಯಾಂಚೆ ಪ್ರತಾಪ ರಾಣಾಯಾಂಚೆ ಪ್ರತಾಪ ರಾಣಾಯಾಂಚೆ ಅರೆ ಅಮಾವರ ವರ್ಲಣ್ಯಾ ಸೆಲ ವ್ಯಾಲಿ ಮಾಯ ಕುಣಾಚಿ ಅರೆ ಅಮಾವರ ವರ್ಲಣ್ಯಾ ಸೆಲ ವ್ಯಾಲಿ ಮಾಯ ಕುಣಾಚಿ ಪಾತಾಳುನ ಪಾನೆ महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा गिटीना अम्मा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो सिंह गर्जतो सिंह गर्जतो सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरी दरी तुण नाद गुंजला महाराष्ट्र माझा अभिमानाची लेणी काळ्या छाती वरी कोरली अभिमानाची लेणी फौलादी मन गटे खेळती खेळ जीव घेणी फौलादी मन गटे खेळती खेळ जीव घेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला निडळाच्या घामाने भिजला देश गौरवा साठी झटला साठी झटला साठी झटला दिल्लीचे ही सक्त राखी तो महाराष्ट्र माझा प्रसन्न होऊन प्रसन्न होऊन प्रसन्न
साक्षात्कार गणवी साक्षात्कार छत्रपती शिवरायांचा देशाचा संरक्षक राजा चारित्र्याचा पालक राजा चारित्र्याचा पालक राजा घडवी देशोद्धार घडवी देशोद्धार छत्रपती शिवरायांचा छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार छत्रपती शिवरायांचा छत्रपती शिवरायांचा त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार त्रिवार जय आग दारूगड भैया दारूगड भैया दारूगड अगं या माझ्या देशावर किती धाडीची या धाडीवर धाडी किती याची या धाडीवर धाडी किती ती आमच्या आया बहिणीना भ्रष्टविची सोन नान धान्य आमचं लुटुनीची सोन नान धान्य आमचं लुटुनीची कोण घेणार बाया आमची कोडो गाई दारू गे जिंकून आमची संस्कृती टाकाया पुरती गाडून तीर्थक्षेत्र कला आमच्या टाकल्या मोडून तीर्थक्षेत्र कला आमच्या टाकल्या मोडून कोण घेणार बाया आमची कोड गाई दारू गे जन्मले छत्रपती शिवराज जन्मले छत्रपती शिवराज छापिले शक्तिशाली साम्राज्य गा तुम्ही कीर्ती तयांची तोरण्याच बांधून तोरण राजान किल्ले जिंकून आदिलशाही वरती केला जवावार कळ कोकण जिंकून या पार निजामशाही केली त्यान बेजार निजामशाही केली त्यान बेजार आपण जसं नवीन घर बांधल्यावर त्याला तोरण बांधतो तसं राजानं पहिला किल्ला घेतला त्या किल्ल्याचं नाव ठेवलं तोरणा तोरणा घेतला सुभानगड घेतला मंगळगड घेतला एक 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 किल्ले आदिलशाहीचे शिवाजीराजे बळकवायला सुरुवात केली
ती बातमी जाऊन कळाली विजापूर दरबारी. बेगम साहेबा अस्वस्थ झाली आणि मग तिनं आपल्या पदरी चाकरी असलेल्या शिवाजीच्या वडिलाला शहाजी राजाला पत्र लिहिलं आणि शहाजीला लिहिलं पत्र तेव्हा आदिलशाहीला आणि शिवाजी माझा पुत्र असे पण आईये करावा हल्ला वसक बसण्याला येणार नाही आडवा आणि तुमच्या याला आधी अशा निर पडला विचार पडला बेगम साहेबाला तातडीनं भरला दरबार वजीर उमराव हजर सरदार बेगमा पुशे धरण्या कोणार जिंदाया मुर्दा घेऊन येणार सवाल जीवावरचा होता तो पार घालती दरबार भरलेला होता. सरदार आपापल्या मानाप्रमाणे सगळे बसले होते. सर्वांच्या मधोमध एक चांदीचं तबक होत. या तबकामध्ये एक बुडा ठेवलेला होता. त्या काळाची पद्धत अशी होती की अतिशय जोखमीचं काम आपल्या अंगावर घ्यायचं असेल तर सर्वांच्या समक्ष तो जोड विडा उचलायचा आणि तो विडा फेकत खोवायचा. जोपर्यंत ती कामगिरी पूर्ण होत नाही तोपर्यंत फेटत नाही विडा काढायचा नाही. असा फेटा सर्वांच्या मध्ये ठेवलेला होता. बेगम साहेबा म्हणाले अरे उठा बोला सांगा शिवाजीला धरायला कोण जाणार. शिवाजीचं नाव ऐकल्याने एक एक सरदाराने पाठ पाठ पण माना खाली घालत सुरुवात केली. खवळले बेगम साहेबा म्हणाले अरे पुरुषासारखे पुरुष म्हणायचं आणि शिवाजीचं नाव ऐकून माना खाली घालतोर ठेव तुमच्या जिंगाणीवर. अरे काळा कड्याने घाला बांगड्याला अरे काळा अंगड्याने नेसा चोळ्याला अरे जा हिजड्याच्या जातीच्या जन्माला. आणि असं म्हटल्यावर एका कोपऱ्यातनं आवाज आला सा 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 आवाज आला. एक प्रचंड